आपण पाहतो महत्त्वाचं शासनाने कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा कंटिन्युएशन लर्निंग प्लॅन राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत व त्यांच्या अंमलबजावण्यासाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियान राबविण्याबाबत महत्त्वाचा 14/4/2021 महत्त्वाचा शासनाने आपण बघतो. आजपासून शाळा सुरू झालेल्या आहे आणि त्यानिमित्तानं कशा पद्धतीचे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने शिक्षण पद्धतीने आपल्याला राबवण्यासाठी महत्त्वाचा शासनाने आपण बघत आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात साधारणतः जून महिन्यापासून होत असते. तथापि कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-22 औपचारिकरित्या नियमितपणे सर्वत्र शाळा सुरू करता आलेल्या नाहीत. उपरोक्त संदर्भ क्रमांक 6 आणि 7 दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भ क्रमांक 8 शासन परिपत्रकात नमूद अतिरिक्त मार्गदर्शक सूचनांचे पालन करून राज्यातील ग्रामीण भागातील येत्या 5वी ते 12वी आणि शहरी भागातील येत्या 8वी ते 12वी वर्गाचे 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाकडून जरी शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होत असल्या तरी येत्या 1 ते 4 पर्यंत वर्ग अद्याप नियमितपणे शाळा सुरू होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. तसेच सुरू करण्यात आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची सुरक्षित व गुणवत्ता ह्यासाठी अध्ययन अध्यापन शिक्षण प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरू राहण्याकरता राज्यातील शाळा व शिक्षक यांच्यासाठी माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची कंटिन्युएशन लर्निंग प्लॅन अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचारधारे होती. शासन परिपत्रक कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन ह्रास लर्निंग लॉस टाळण्यासाठी आणि अध्ययनाची पोकळी लर्निंग गॅप भरून काढण्यासाठी निश्चित अध्ययन आराखड्याची गरज निर्माण झालेली आहे. सन 2021-22 शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरजा त्यांच्याजवळ उपलब्ध असणारे साधने आणि सुविधानुसार ऑनलाईन ऑफलाईन आणि पद्धतीने शिक्षण सुरू ठेवणे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संपादन जाणून घेणे आणि संपादन वाढीसाठी सातत्यपूर्ण अध्ययनाचे नियोजन करणे अपेक्षित आहे. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्येही विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि त्यांचा सर्वांगीण विकास ही जबाबदारी यशस्वी करण्यासाठी शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची कंटिन्युएशन लर्निंग प्लॅन अंमलबजावणी करण्यासाठी माझी विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याला आहे. तत्पूर्वी आपण जर माझ्या व्हिडिओला जर खालचं लाल बटन सबस्क्राईब टच केलं नसेल माझ्या अँड चॅनलला ॲड नसेल व्हाल तर माझ्या खालचं सबस्क्राईब करा, लाल बटन टच करा, घटी ऑल करा. सगळ्यात अगोदर शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल. माझी विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे, कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा राबविणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजिटल सुविधाच्या उपलब्धतेनुसार सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याद्वारे शैक्षणिक सहाय्य करणे, माझी विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत शिक्षक मुख्याध्यापक प्रवेश केंद्रातील घटक अधिकारी व आणि पालक यांच्या भूमिका जबाबदारी निश्चित करणे, सरळ प्रणालीद्वारे डिजिटल सुविधा च्या उपलब्धीनुसार विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अध्ययनाचा मागोवा घेणे, ट्रेकिंग ऑफ लर्निंग सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा कंटिन्युएशन लर्निंग प्लॅन कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा कंटिन्युएशन लर्निंग प्लॅन तयार करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे. सदर आराखड्याची अंमलबजावणी करत असताना शाळा शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक समाज, प्रवेशी यंत्रणा या सर्वांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सदर आराखड्याची अंमलबजावणी करत असताना शाळा शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक समाज, प्रवेशी यंत्रणा यांची सर्वांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सदर अभियानामध्ये विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरू राहण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर उपक्रम आणि शाळास्तरावर राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचे नियोजन करावायचे आहे. सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा तयार करताना पुढील प्रमाण पुढील महत्त्वपूर्ण गोष्टीवर भर देण्यात यावा. सातत्यपूर्ण अध्ययनासाठी डिजिटल साधनाचा उपलब्ध आणि उपलब्धता दोन डिजिटल साधनाच्या उपलब्धतेनुसार अध्ययन आराखड्याचे नियोजन, स्थलांतरित कामगारांची मुले, विशेष गरजा असणारी मुले, आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता विशेष नियोजन, विद्यार्थी आणि शिक्षकांचे शारीरिक मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य, सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा तयार करण्यासंदर्भात
संदर्भात मार्गदर्शक सूचना सातत्यपूर्ण आदियांसाठी डिजिटल साधनांची असं उपलब्धताबाबत सर्वेक्षण प्रत्येक शाळेने शाळेतील प्रत्येक येथील विद्यार्थ्यांजवळ डिजिटल उपकरणाची साधनांची उपलब्धता याबद्दल माहिती संकलित करावी. विद्यार्थ्यांनी अध्ययन आराखडा तयार करण्यासाठी संकलित माहितीच्या आधारे डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी मर्यादित स्वरूपात डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी आणि कोणत्याही प्रकारचे स्वरूपात डिजिटल साधने उपलब्ध नसणारे विद्यार्थी यांची माहिती एकत्रित करावी. शैक्षणिक गरजांची सद्यस्थिती प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीतील शैक्षणिक गरजांची निश्चिती पायाभूत चाचणीद्वारे निदानात्मक चाचणीद्वारे करून आशय मूलभूत कौशल्य आणि अध्ययन निष्पत्तीची सद्यस्थिती या आधारे सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याबाबत नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी या सातत्यपूर्ण अध्ययनासाठी नियोजन दिलेल्या मार्गदर्शक सूचनाच्या आधारे शैक्षणिक गरजा आणि डिजिटल साधनाच्या उपलब्धतेनुसार खाली विद्यार्थी गटानुसार प्रत्येक शाळेने सातत्यपूर्ण अध्ययनाचे नियोजन करावे. डिजिटल साधने उपलब्ध असणारे विद्यार्थी ऑनलाईन मर्यादित स्वरूपात डिजिटल साधने असणारे विद्यार्थी ऑनलाईन ऑफलाईन कोणतेही डिजिटल साहित्य उपलब्ध नसणारे विद्यार्थी ऑफलाईन याप्रमाणे नियोजन करताना विशेष गरजा असणारे विद्यार्थी शाळा स्थलांतरित कामगारांची मुले आकांक्षा जिल्ह्यातील विद्यार्थी यांची घटकातील विद्यार्थी यांचा प्राधान्याने विचार करावा. सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन समाविष्ट करावयाच्या घटकबाबी अध्ययन अध्यापन नियोजन वेळापत्रक उपस्थिती अध्ययन स्रोत साहित्य अध्ययन अनुभूती स्वरूप पालक सहभाग मूल्यमापन आणि उपचारात्मक अध्ययन अभ्यासेतर उपक्रम नियोजन स्थलांतरित कामगारांची मुले आकांक्षा जिल्ह्यातील विद्यार्थी वंचित घटकातील विद्यार्थी यांच्यासाठी विशेष नियोजन शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन सुविधा शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विशेष नियोजन स्थानिक परिस्थितीनुसार विशेष उपक्रम कोविड कालावधीत राज्याने राबवलेले उपक्रम शैक्षणिक दिनदर्शिका पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी मार्गदर्शक आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्राचे पुणे यांच्यामार्फत दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. ती दिनदर्शिका आपल्याला स्मार्ट PDF स्वरूपामध्ये या HTTP प्रमाण SERTMHA.AC.IN या संकेतस्थळावर आपल्याला PDF उपलब्ध दिनदर्शिकेचा उपलब्ध होणार आहे. अभ्यासमालाबाबतीत आपल्याला 2021 येत्या 1 ते 12 विद्यार्थ्यांसाठी दीक्षा ॲपच्या माध्यमातून शाळा बंद शिक्षण आहे. अभ्यासमाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सदर अभ्यासमाला HTTP.PromoteSERTMHA.AC.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि गरजा निश्चित विद्यार्थ्यांसुद्धा दैनंदिन अभ्यासमालातून ही साहित्य देण्यात येत आहे. या लिंकवर जाऊन आपण अभ्यासमाला संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. आणि सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन रास लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी राज्यस्तरावरून येत्या न्याय विषयनिहाय सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर कोर्स परिषदेच्या HTTP.PromoteSERTMHA.AC.IN या संकेतस्थळावर सेतू अभ्यासक्रम उपलब्ध आहे. दीक्षा हा राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला मोफत प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्र राज्यातील येत्या 1 ते 12 सर्व माध्यम सर्व येत्या पाठ्यपुस्तकातील घटकाशी संबंधित येत्या साहित्य विद्यार्थी शिक्षक पालकासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याशिवाय विद्यार्थी मनोमूल्यांकनासाठी वर्कशीट सह शालेय उपक्रम विज्ञान प्रयोग व कृती शिष्यवृत्ती आधारित साहित्य वचा समावेश दीक्षा ॲपवरील येत्या साहित्य डाउनलोड करून ऑफलाईन स्वरूपातही वापरता येते. राज्यातील सर्व शाळा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ दीक्षावरील येत्या साहित्य वापराबाबत सूचना द्याव्यात. या व्यतिरिक्त इतर कोणतीही खासगी येत्या साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषदेच्या मान्यतेशिवाय वापरण्यात येऊ नये. दूरदर्शनावरील ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम येत्या 9 ते 12 विद्यार्थ्यांसाठी DD सह्याद्री वाहिनीवर माध्यमातून तज्ज्ञ शिक्षकांच्या तासिकाचे प्रक्षेपण दिनांक 14 जून 2021 सुरू करण्यात आलेले असून सन 2021 येत्या 9 ते 12 विद्यार्थ्यांसाठी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 7 तासिका DD सह्याद्री वाहिनी यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तसेच येत्या 1 ते 8 विद्यार्थ्यांसाठी टीली मीडिया आणि इंग्रजी तासिका स्पेशल इंग्लिश हावर यांचे देखील दैनंदिन प्रक्षेपण सुरू आहे. सदर कार्यक्रमाचे दैनंदिन वेळापत्रक HTTP.PromoteSERTMHA.AC.IN ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यासोबत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देखील लवकरच शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. ही महत्त्वाची पूर्ण सूचना आहे. गुगल क्लासरूम ऑनलाईन प्रशिक्षण 2021 प्रतिबंधित शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या अंतर्गत सर्व प्रशिक्षित शिक्षकांना G Suite ID उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्यातील सर्व शिक्षक ऑनलाईन अध्ययन अध्यापन माध्यमाचा वापर करण्यासाठी अधिक सक्षम होण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रातर्फे आयोजित करण्यात येत आहे. व सोबत विद्यार्थ्यांची व उर्वरित शिक्षकांची ID देखील तयार करून प्रणालीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यातील सर्व शिक्षकांनी सदर प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.
आणि गोष्टीचं शनिवार विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्याचा विकासासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी श्रवणीय तसेच बोधात्मक अशा गोष्टीचे वाचन करणे यासाठी गोष्टीचा शनिवार व ह्या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात युनिसेफ व प्रथम संस्थेच्या मदतीने करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये दर शनिवारी श्रवणीय वाचनीय गोष्टीचं पुस्तक उपलब्ध करून देण्यात येत आहे. पायाभूत भाषिक अंक गणित सुरक्षा साक्षरता विकसन कार्यक्रम निपुण भारत मिशन राज्यातील पूर्व प्राथमिक विद्यार्थी तिसरी आणि पर्यंत 100% विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषिक अंकगणिती क्षमता प्रकाशित होण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अध्ययनात साहित्य व निर्मिती करण्यात येत आहे. तसेच शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासाठी वेळोवेळी उपक्रमाविषयक मार्गदर्शक सूचना निर्मित करण्यात येतील. यामध्ये आणि प्रत्येक मुलाने भाषा आणि गणित विषयाच्या पायाभूत क्षमता संपादित करण्यात भर देण्यात आलेला आहे. सदरकरिता शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत निष्ठा 3.0 अंतर्गत राज्यातील येत्या 1 ते 5 सर्व व्यवस्थापन शाळेतील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन समुपदेशन व महाविकास पोर्टल राज्यस्तरावर महाकिरियर पोर्टलच्या माध्यमातून येत्या 9वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1555 कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ते 21,000 महाविद्यालयाची संक्षिप्त आवश्यकता माहिती तसेच 16 देशातील 1200 शिष्यवृत्ती प्रकारची माहिती HTTP प्रमाण MAHACARER portal.com च्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 सदर पोर्टलच्या माध्यमातून 1150 विविध प्रवेश परीक्षाबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच राज्यातील जिल्हानिहाय 426 प्रशिक्षित समुपदेशक विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक 15 मार्गदर्शन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे असून सर्व ऑनलाईन सत्र परिषदेच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांची सायबर सुरक्षा आणि सुरक्षिता शैक्षणिक वर्ष 2021-22 सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी व उपाययोजना ह्या ऑनलाईन सत्राचे आयोजन राज्य शैक्षणिक संस्था प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे. स्वाध्याय उपक्रमामध्ये येत्या 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत निवडक विषयाचे प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 या उपक्रमाच्या स्वरूपामध्ये काही बदल करून इतर विषयाचा समावेश करून सदर उपक्रम राबवण्यात येत आहे. येत्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय शंका समाधान सत्राचे आयोजन येत्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचा कालावधी लक्षात घेता या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने तज्ज्ञ शिक्षकामार्फत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन सुरू राहावे या दृष्टीने सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रश्नपेढी शैक्षणिक वर्ष 2020-21 या येत्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व परीक्षांच्या मराठी इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या प्रश्नपेढी HTT प्रमाण SERTMAHA.AC.IN या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 येत्या 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अध्ययन प्रतिनिहाय प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पूरक अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी छापील स्वरूपात पूरक साहित्य स्तरावर विकसित करण्यात आले आहे. यामध्ये वयानुरूप प्रवेशित मुलांसाठी विद्यार्थी मित्र पुस्तिका येत्या 1 ते 2च्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी करूया मैत्री गणिताची कार्यपुस्तकं इत्यादीचा समावेश आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण अध्ययन होण्यासाठी उपलब्ध करणार आहे. स्वयं पोर्टल शिक्षकांना व्यावसायिक विकास व विज्ञान शैन्यान सबुद्धीकरण दीक्षा व स्वयं हे मोफत प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपातील मोफत कोर्सेस देण्यात आलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आशय घटकावरील कोर्स उभे आहेत. ह्या सर्वांचा वापर विद्यार्थी व शिक्षक करू शकतात. शिकू आनंद उपक्रम कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद लॉकडाऊनमुळे खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाले आणि अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलामध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबीचा विचार करून येत्या 1 ते 8वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयात बदल दर शनिवारी 3 जुलै 2021 ऑनलाईन पद्धतीने शिकू आनंदे लर्निंग विथ फन हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. परिषदेच्या यूट्यूब चॅनलद्वारे राज्यातील इथे येत्या सर्व येत्या 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रसारित करण्यात येतो. शाळाबाह्य मुलांचे संरक्षण आणि बालरक्षक चळवळ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाद आणण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अनग्रक्रमाने राबविण्यात आलेले बालरक्षक चळवळ देशपातळीवर घडवण्यात आली आहे असून या वळवळी
वेळ असून या चळवळी अंतर्गत चालू वर्षामध्ये कोरोना परिस्थितीमुळे शालाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बालरक्षक ॲप प्रस्तावित असून त्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन आणि माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययनासाठी निश्चित आराखडा तयार करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये शाळा व शिक्षक वरील प्रमाणे उल्लेख केलेल्या शैक्षणिक उपक्रमाचा सद्यस्थिती परिस्थितीनुसार राबवण्यात आलेल्या उपक्रमाचा तसेच संदर्भ क्रमांक 1 नुसार घरी राहून शिक्षण लर्निंग फ्रॉम होम प्रति परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या शासनाच्या महत्त्वाच्या विविध संकेतस्थळ पोर्टल प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक ॲप्लिकेशनचा वापर करू शकतात. सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमध्ये शाळा व शिक्षकाची भूमिका व जबाबदारी उपरोक्त सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा कंटिन्युएशन लर्निंग प्लॅनच्या अंमलबजावणी करण्यासाठी शाळा आणि व्यवस्था व शिक्षक यांची भूमिका व जबाबदारी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. सदर जबाबदारी पार पाडताना कोविड-19 पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाचे विविध सूत्र उपलब्ध करून द्या त्यावे डिजिटल माध्यमाचा वापर करून अध्ययन करण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करून त्याबाबत पालकांना देखील प्रोत्साहित करावे. विद्यार्थ्यांच्या शंकांनी समस्याचे फोनद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे वेळोवेळी शंका निरसन करावे. 1-3 एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित राहणार नाही यासाठी पाठपुरावा करावा. तसेच सर्व पाठ्यपुस्तके www.ebalbharati.in या संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या परिषदेमार्फत उपलब्ध करून दिला जाणारा सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स प्रत्येक विद्यार्थी पूर्ण करेल याची जबाबदारी घ्यावी. शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांना यासाठी आवश्यक ती मदत आपल्यास राऊंड करावे. शिक्षकांनी ब्रिज कोर्समधील चाचण्या विद्यार्थ्यांकडून वेळेनुसार सोडवून घ्याव्यात आणि त्या तपासून त्याच्या गुणांची नोंदी संकलित करून ठेवाव्यात. शिक्षकांनी विद्यार्थी सातत्यपूर्ण अध्ययन सुरू करावे यासाठी अध्ययन साहित्याचा आवश्यकतेनुसार वापर करावा. तसेच शिक्षकांनी स्वतःही कल्पतेनुसार स्वनिर्मित आनंद आणि नाविन्यपूर्ण अध्ययन अनुभव देण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षकांनी विविध ऑनलाईन साधने TV रेडिओ इतर विविध साधनांचा अध्यापनासाठी कौशल्याने करून त्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांनाही अवगत करावे. शिक्षक ऑनलाईन साधनाद्वारे अध्यापन करत असल्यास विद्यार्थ्यांना 2 तासिकांमध्ये पुरेसा मोकळा वेळ द्यावा. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याकडे अधिक लक्ष देण्यात यावे. विशेष गरजा असणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकरिता पूरक उपक्रम राबवण्यात यावे. आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील विशेष विषय साधन व्यक्तीचे शैक्षणिक सहाय्य घेण्यात यावे. राज्यस्तरावर पुरवले जाणारे अध्ययन साहित्य समाज संपर्क माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांच्यामार्फत पोहोचण्यात यावे यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावातील सुशिक्षित व्यक्ती आणि स्वयंसेवक यांनी मदत घ्यावी. विषयातील सोप्या संकल्पना विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी द्याव्यात आणि नाविन्यपूर्ण संकल्पनाबाबत ऑनलाईन तासिका आणि गुगल क्लासरूमच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचे नियोजन करून माध्यमातून विद्यार्थ्यांशी सतत संवाद चालू ठेवावा. सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांशी शारीरिक मानसिक आणि आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने पालक विद्यार्थी यांच्यासाठी शिक्षकांनी समुपदेशकाची भूमिका पार पाडावी. तसेच यासाठीच आवश्यकतेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या समुपदेशकांची देखील मदत घेण्यात यावी. ऑनलाईन अध्ययनामुळे विद्यार्थी शाळेपासून खूप काळ दूर असल्याने शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध आनंददायी कृतीचे आयोजन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावे. वर्षभर येत्याने हे व विषय न्याय घटक चाचण्याचे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आयोजन करून विविध निकषाच्या आधारे मूल्यांकन करावे. प्रत्येक मुलांसाठी डिजिटल उपकरणाच्या उपलब्धतेनुसार मॅपिंग करून मर्यादित साधनाची उपलब्ध असणाऱ्या मुलांवर अधिक लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांनी एकही मूल शाळाबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचा मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत निर्गमित केलेल्या आहेत. शिक्षक पालकांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स तयार करून शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने शाळेच्या आवश्यकतेनुसार पालकांनी मदत घ्यावी. ऑफलाईन पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यात शाळा व शिक्षकांची भूमिका जबाबदारी. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी शिक्षकांनी गुरुभेटीच्या माध्यमातून PDF कार्यपुस्तिका प्रिय साहित्य प्रिंट स्वरूपात विद्यार्थ्यांमार्फत पोहोचावे. 4 ते 5 विद्यार्थ्यांची गट करून त्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षक मित्र विद्यार्थी मित्र स्वयंसेवक यांनी विविध माध्यमातून उदाहरण गावातील लाऊडस्पीकर इत्यादीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना ऑफलाईन स्वरूपात इत्यादी साहित्य उपलब्ध करून द्यावे. दूरदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सतत संपर्कात राहून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे. सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील मुख्याध्यापकांची जबाबदारी. मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन ऑफलाईन माध्यमातून सुरू राहील यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत. शाळेतील सर्व शिक्षक 100% विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतील याची दक्षता घ्यावी. यासाठी आवश्यकता भासेल त्याप्रमाणे गृह भेटी कट्टा शाळा इत्यादी यासारख्या उपक्रमाचे आयोजन कोविड-19 संदर्भात आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण
विद्यापूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील प्रवेश यंत्रणेची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा परिषद संस्थेमधील प्राचार्य वरिष्ठ विख्याता वेदी विख्याता विशेष सहाय्यक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्रशासनाधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख विशेष साधन व्यक्ती इत्यादी सर्व प्रवेशीय यंत्रणेचे सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा कंटिन्युएशन लर्निंग प्लॅन च्या अंमलबजावणीसाठी त्या त्या स्तरावर शाळा आणि शिक्षक आणि यांना आवश्यक ते सहकार्य करावे. शिक्षण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने आवश्यक शैक्षणिक मदत आवश्यक ते सहकार्य करावे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी आहे उपलब्ध संसाधनाची माहिती सरळ प्रणालीवर विहित मुदतीमध्ये अद्ययावत करण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण अध्ययन आराखडा अंमलबजावणीमधील पालक व समाजाची भूमिका जबाबदारी शिक्षकांनी वेळोवेळी विद्यार्थी व पालक यांच्या संपर्कात राहावे. वेळोवेळी गृह अध्ययनासाठी दिलेल्या सूचनानुसार पाल्यास शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी पालकांच्या संपर्कात राहावे. शाळेतून उपलब्ध करून दिले जाणाऱ्या साहित्य चाचण्या पुस्तके घेण्यासाठी कोविड-19 पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पालकांनी शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करावेत. कोविड-19 पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून शक्य असल्यास आपल्या पाल्यांना अभ्यासासाठी सामुदायिक केंद्रावर पाठवण्यासाठी पालकांना प्रोत्साहन द्यावे. आपल्या पाल्याच्या अध्ययन संबंधित प्रश्न समस्या शिक्षकांपर्यंत पोहोचवून त्याचे मार्गदर्शन घेऊन त्यानुसार पाल्याला मदत करावी. मुलांना शारीरिक व्यायाम नृत्य संगीत नाटक चित्रकला सर्जनशील लेखन वाचन इत्यादीसाठी घरी संधी उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी मार्गदर्शन करावे. घरातील छोट्या छोट्या बाबीमधून प्रत्यक्ष अनुभव द्यावेत. उदा घरकामात मदत हिशोब करणे गोष्टी सांगणे वगैरे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शिक्षकांनी सातत्यपूर्ण निरसर्वक्ष मूल्यमापन पद्धतीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादनाचे वेळोवेळी मूल्यमापन करावे. सदर मूल्यमापनाची नोंदी करण्यासाठी सरळ प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सदर मूल्यमापन सोयीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी केलेल्या मूल्यमापनाच्या नोंदी शालेय स्तरावर हार्ड सॉफ्ट कॉपी स्वरूपात जतन करून ठेवण्यात याव्यात. भविष्यात विद्यार्थ्यांची संपादक पात्री निश्चित करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ऑनलाईन ऑफलाईन मूल्यमाध्यमातून मूल्यमापन करण्याची जबाबदारी शिक्षकाची राहील. प्रत्येक विद्यार्थ्याचे नियमित मूल्यमापन केले जाण्यासाठी आवश्यक नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकाची राहील. सरळ प्रणाली वर विद्यार्थी अध्ययनासाठी उपलब्ध साधनाचा तपशील आणि मूल्यमापन या संदर्भात माहिती करताना करावयाची कारवाई. सध्यास्थितीत कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माझी विद्यार्थी माझी जबाबदारी या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण चालू राहणे हे माझे कर्तव्य आहे अशी भावना ठेवून प्रत्येक शिक्षकांनी आवश्यक नोंदी ठेवणे आणि वेळोवेळी त्या सरळ प्रणालीवर अध्यावत करणे गरजेचे आहे. सरळ या संगणकीय प्रणालीअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऑफलाईन अध्ययनाची जबाबदारी आणि अध्ययनाची माध्यमे सद्यस्थित कोविड-19 प्रादुर्भावापासून माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षण चालू राहणे हे माझे कर्तव्य आहे अशी भावना ठेवून प्रत्येक शिक्षकाने आवश्यक नोंदी ठेवणे आणि वेळोवेळी त्या सरळ प्रणालीवर अध्यावत करणे गरजेचे आहे. सरळ या संगणकीय प्रणाली अंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन अध्ययनाची स्थिती आणि अध्ययनाची माध्यमे साधन स्मार्टफोन साधा फोन डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट रेडिओ जाणून घेण्यासाठी विद्यार्थी पोर्टल स्टुडंट पोर्टलमध्ये मारा मेंटेनन्स टॅब अंतर्गत स्टुडंट कंटिन्युएशन लर्निंग या पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामुळे राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कोणत्या माध्यमातून पोहोचता येईल याची तपशील शासनास उपलब्ध होणार आहे. यामध्ये शिक्षकांनी येत्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन अध्ययनाच्या साधनाची नोंदणी पूर्ण करावायची आहे. ही स्थिती माहिती अद्ययावत करण्यासाठी सर्वप्रथम 2021-22 जात येत्याने विद्यार्थी वर्गोन्नती स्टुडंट प्रमोशन पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अंतर्गत उत्तम काम करणाऱ्या शाळा आणि शिक्षक यांना प्रोत्साहन प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आणि शिक्षण प्रशिक्षण संस्था प्रशिक्षण यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळाशी संपर्क ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात विद्यार्थी सातत्यपूर्ण अध्ययन सुरू राहण्यासाठी शाळा स्तरावर करण्यात येत असलेले उत्तम उपक्रम प्रसार माध्यमातून प्रसिद्ध करावेत. राज्यात स्तरावर देखील शाळा व शिक्षकांच्या उद्योगाता जीवन शिक्षण मासिकांच्या माध्यमातून व इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थ्याचे सातत्यपूर्ण अध्ययन होण्यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची ऑनलाईन व ऑफलाईन सरासरी परिस्थिती
उपस्थिती टक्केवारी सातत्यपूर्ण अध्ययन अध्यापन सातत्यपूर्ण मूल्यांकन अध्ययना अध्यापनाला कला खेळ व एकात्मिक सरळ सरळ प्रणालीद्वारे आवश्यक नोंदी आणि नाविन्यपूर्ण कल्पनाची अंमलबजावणी व या निकषाचे आधारे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जिल्हा महानगरपालिका स्तरावर शाळांचे मूल्यांकन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक शाळा यांना सन्मानित करण्याची कार्यपद्धती योजना राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमार्फत जाहीर करावे. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानांतर्गत उपस्थित मार्गदर्शन सूचनांशिवाय वेळोवेळी शासन स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रांच्या स्तरावरून मार्गदर्शन सूचना निर्गमित केलेल्या आहेत. हा जीव शासन निर्णय www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक क्रमांक 20/21/10/04/15/1941 आहे. डिजिटल राजेंद्र पवार यांच्या साक्षीने निघालेला आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा विद्यार्थी शिक्षक पालक यांना महत्त्वपूर्ण सूचनाचे पालन आपल्याला शिक्षणासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन कशी उपलब्धता मिळणार आहे त्याबद्दल मार्गदर्शक सूचना बघितलेल्या आहेत.